सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरातील पूरग्रस्त लोकांना जयसिंगपूरमधून सहाय्य करण्यात येत आहे. अतार संघटनेच्या वतीने तसेच नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गामार्फत पूरग्रस्तांना अन्नदान करण्यात आले. पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी नगरपालिकेचे सीईओ दीपक झिंकाडे व संघटनेचे पदाधिकारी काम करत आहेत. लक्ष्मीबाई पाटील हायस्कूलमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. प्रकाश अण्णा झेले यांच्यासह विविध सेवाभावी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. इस पूरग्रस्त के वक्त में यहाँ पर जो लोग परेशान थे, परेशानी के वक्त में ऐसे हमारे भाइयों को ला करके इस स्कूल वालों ने, नगर पालिका वालों ने यहाँ रखा और उनकी देखभाल की. इस एतबार से हमारे दोनों मैडम नाम या दोनों मैडम और नगर पालिका के साथियों का मैं और खुसूसन अतार संगठना जो गौर गरीबों की मदद के लिए हर जगह पर दौड़ती है उन सब भाइयों का और दोनों का मैं तहे दिल से शुक्र अदा करता हूँ.